लॅटिट्यूड्स अँड लॉन्गिट्यूड्स, ग्लोब अक्षांश आणि रेखांश या विषयावर आपण आज चर्चा करणार आहे. बघा, ग्लोब म्हणजे काय हो? जर तुम्ही अंतराळातून पृथ्वी बघितली तर पृथ्वी कशी दिसते हे जर तुम्हाला समजायचं असेल तर तुम्ही ग्लोब बघायचा. लगेच जिओग्राफीच्या लॅबमध्ये जायचं, तिथं ग्लोब ठेवलेला असतो तो बघून घ्यायचा. हा जो ग्लोब आहे हा पृथ्वीप्रमाणेच, पृथ्वी कशी फिरते तर पृथ्वी पप्पू फिरते. पप्पू म्हणजे काय तर पश्चिमेकडून पूर्वेकडे. तर या ग्लोबला सुद्धा तुम्ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरवू शकता. इथं मी ही जी आकृती काढलेली आहे ती तुम्ही बघू शकता. अशाच प्रकारचा ग्लोब असतो, ठीक आहे. या ग्लोबला पृथ्वीप्रमाणेच तुम्ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरवू शकता, ठीक आहे. आता ग्लोब म्हणजे काय तर ही पृथ्वीची प्रतिकृती आहे. पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही या छोट्या आकाराच्या ग्लोबचा उपयोग करत असतात. यावर अक्षांश आणि रेखांश काढलेले असतात. आता हे अक्षांश आणि रेखांश हे ग्लोब वरती काढलेले असतात. पृथ्वीवर अशा कोणत्याही प्रकारच्या रेषा नाही आहेत, ठीक आहे. ह्या ज्या रेषा आहेत त्या काल्पनिक रेषा आहेत ज्या ग्लोबवर ओढलेल्या असतात, ज्यांना आपण अक्षवृत्त किंवा रेखावृत्त असे म्हणतो. आता समजून घ्या, ठीक आहे. काय समजायचं आहे तुम्हाला की अक्ष म्हणजे काय, पृथ्वीचा अक्ष म्हणजे काय. तुम्ही जर ग्लोब बघितला असेल तर त्या ग्लोब मध्ये तुम्हाला एक निडळ गेलेली दिसून येईल. बघा, इथं तुम्हाला अशी निडळ दिसत असेल. तर ही जी निडळ आहे ही झुकलेल्या अवस्थेमध्ये ग्लोब मध्ये असते. तर ही ज्या झुकलेल्या अवस्थेमध्ये ग्लोब मध्ये आहे त्यालाच पृथ्वीचा अक्ष असे म्हणतात. काय म्हणतात? पृथ्वीचा ऍक्सिस असे म्हणतात. ग्लोब मध्ये एक सुई झुकलेल्या अवस्थेत स्थित असते तिला अक्ष असे म्हणतात. यालाच पृथ्वीचा अक्ष असे म्हणतात. तर आपण ग्लोबचा अभ्यास करत असताना आपल्याला यामध्ये अक्षवृत्त, रेखावृत्त, विषुववृत्त यांचा अभ्यास करायचा आहे. म्हणून पुढचा टॉपिक आपला असा आहे की विषुववृत्त म्हणजे काय. आता ग्लोब मध्ये बरोबर मध्यभागातून एक वृत्त गेलेला आहे ज्याला विषुववृत्त असे म्हणतात. आता हे जे विषुववृत्त आहे हे ग्लोबला म्हणजेच आपल्या पृथ्वीला बरोबर दोन भागांमध्ये डिवाइड करते. पहिला भाग असतो उत्तर गोलार्ध आणि दुसरा भाग आहे दक्षिण गोलार्ध. अशा प्रकारे विषुववृत्त हे पृथ्वीला म्हणजेच ग्लोबला दोन बरोबर भागांमध्ये डिवाइड करणारं एक वृत्त आहे ज्याला विषुववृत्त असे म्हणतात. या विषुववृत्तालाच शून्य अक्षांश वृत्त, शून्य अक्षांश रेखा असेही म्हणतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, पहिली बाब अशी की आपण ग्लोबचा अभ्यास केला की ग्लोब म्हणजे काय, त्यानंतर आपण ऍक्सिस म्हणजे काय, अक्ष म्हणजे काय ते समजून घेतलं, आणि त्यानंतर विषुववृत्त म्हणजे काय, इक्वेटर म्हणजे काय याचा आपण अभ्यास केला. आता आपल्याला अक्षवृत्तांचा अभ्यास करायचा आहे. आता अक्षवृत्त म्हणजे काय, लॅटिट्यूड्स म्हणजे काय किंवा अक्षांश म्हणजे काय. मित्रो, अक्षांश म्हणजे अक्षवृत्तांचं अंशामधील अंतर असतं, त्याला आपण अक्षांश असे म्हणतो. पण आता ही अक्षवृत्ते काय असतात तर बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं की विषुववृत्त म्हणजे काय. शून्य अक्षांश जे आहे त्यालाच विषुववृत्त असे म्हणतात. तर या विषुववृत्ताला समांतर, विषुववृत्ताला समांतर उत्तर ध्रुवापर्यंत आणि दक्षिण ध्रुवापर्यंत जाणारे जे वृत्त आहेत त्या वृत्तांना अक्षवृत्त असे म्हणतात. अक्षवृत्त असे म्हणतात. आणि या अक्षांशांचं, या अक्षवृत्तांचं जे अंशामधील अंतर असतं त्यालाच अक्षांश असे म्हणतात. बघा, विषुववृत्ताला समांतर ध्रुवापर्यंत जाणाऱ्या सर्व वृत्तांना लॅटिट्यूड्स अक्षवृत्त असे म्हणतात. इथं मी तुम्हाला आकृतीमध्ये काढून दाखवलेलं आहे. बघा, आता विषुववृत्ताला समांतर हे जे वृत्त उत्तर ध्रुवाकडे आणि दक्षिण ध्रुवाकडे जात असतात त्यांच्या दिशेवरून त्यांना एकदा उत्तर अक्षांश म्हणतात आणि दक्षिण अक्षांश म्हणतात. म्हणजे विषुववृत्ताकडून जर उत्तरेकडे हे वृत्त जात असतील तर त्यांना उत्तर अक्षांश असे म्हणतात. काय म्हणतात? उत्तर अक्षांश असे म्हणतात. आणि हेच जर विषुववृत्ताला समांतर दक्षिणेकडे वृत्त जात असतील तर यांना दक्षिण अक्षांश म्हणतात. समजलं का उत्तर अक्षांश म्हणजे काय आणि दक्षिण अक्षांश म्हणजे काय? ओके, आता हे जे अक्षवृत्त आहेत हे उत्तरेकडे 90 आहेत आणि दक्षिणेकडे 90 आहेत. तर हे जे 90 उत्तर अक्षांश आहे त्याला उत्तर ध्रुव असे म्हणतात आणि जे 90 दक्षिण अक्षांश आहे त्याला दक्षिण ध्रुव असे म्हणतात. आता बघा, उत्तर ध्रुवाकडे 90 आणि दक्षिण ध्रुवाकडे 90, मग किती झाले हो? तुम्ही म्हणणार 180. मग मी जर तुम्हाला म्हटलं अक्षवृत्तांची एकूण संख्या किती तर तुम्ही किती म्हणता? 180. पण लक्षात असू द्या, अक्षवृत्तांची एकूण संख्या ही जर तुम्हाला विचारली तर सांगायचं 181. का हो? तर बघा, 90 उत्तरवाले, ठीक आहे, 90 उत्तर अक्षांशवाले, 90 दक्षिण अक्षांशवाले आणि एक जे असते ते असते विषुववृत्त. असे मिळून एकूण अक्षवृत्त किती आहेत तर ते आहेत 181. समजलं का? ओके, उत्तर ध्रुव म्हणजे काय आणि दक्षिण ध्रुव म्हणजे काय ते समजलं का? तर अशा प्रकारे तुम्हाला अक्षवृत्त कशाला म्हणतात हे समजता येईल. तर हे जे दोन अक्षवृत्त असतील, ठीक आहे, आता दोन अक्षवृत्त असतील, बघा इथं समजा असे दोन अक्षवृत्त आहेत.
तर या दोन अक्षवृत्तांमधलं अंतर किती असते हो? तर लक्षात असू द्या की हे दोन अक्षवृत्तांमधील अंतर नेहमी 111 किलोमीटर एवढं असते. किती असते? 111 किलोमीटर एवढं असते. ग्लोबवर सर्व अक्षांश रेषा एकमेकींना समांतर असतात, हे भी लक्षात असू द्या की या ग्लोबवर तुम्हाला सर्व अक्षांश रेखा ह्या एकमेकींना समांतर दिसून येतील. त्या दोन अक्षांशामधील अंतर किती असते? तर ते असते 111 किलोमीटर. अशा प्रकारे आपल्याला अक्षवृत्तांबद्दल माहिती घेता येईल. आता आपण काही महत्वपूर्ण अक्षांशांचा, काही महत्वपूर्ण अक्षवृत्तांचा अभ्यास करणार आहे. जेव्हा या महत्वपूर्ण अक्षवृत्तांचा आपण अभ्यास करू तेव्हा आपल्याला हीट झोन्स ऑफ द अर्थ, पृथ्वीची जी उष्णता क्षेत्रे आहेत ती विभाजित करता येतील. म्हणजे उष्णकटिबंध कशाला म्हणायचं, शीतोष्ण कटिबंध कशाला म्हणायचं, शीतकटिबंध कशाला म्हणायचं, त्यासाठी आपल्याला अगोदर काही महत्वपूर्ण अक्षवृत्तांचा अभ्यास करावा लागणार आहे. तर महत्वपूर्ण अक्षवृत्ते, मित्रांनो जर तुम्ही विषुववृत्ताच्या उत्तरेला 23.5° उत्तर अक्षांशाला गेले तर तिथे तुम्हाला कर्कवृत्त दिसून येईल, ज्याला आपण इंग्लिश मध्ये ट्रॉपिक ऑफ कॅन्सर असे म्हणतो. बघा, विषुववृत्ताच्या दक्षिणेला 23.5° दक्षिण अक्षांशाला तुम्ही गेले तर तिथे तुम्हाला मकर वृत्त दिसून येईल, ज्याला आपण ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन असे म्हणतो, ज्याला आपण ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन असे म्हणतो. ओके, विषुववृत्ताच्या 66.5° उत्तर अक्षांशाला जर तुम्ही गेले तर तिथे तुम्हाला आर्क्टिक वृत्त दिसून येईल, आणि 90° उत्तर अक्षांशाला आपण उत्तर ध्रुव म्हणतो हे तुम्हाला माहितच आहे. बघा, विषुववृत्ताच्या 66.5° दक्षिण अक्षांशाला तुम्ही गेले तर त्याला अंटार्क्टिक वृत्त असे म्हणतात हे तुम्हाला समजून येईल, आणि 90° उत्तर अक्षांशाला दक्षिण ध्रुव म्हणतात हे तुम्हाला समजून येईल. आता तुम्हाला हे जे मी वृत्त सांगितलेले आहे, कर्क वृत्त, मकर वृत्त, त्याच्यानंतर आर्क्टिक वृत्त, अंटार्क्टिक वृत्त, हे तुम्हाला पाठच करून ठेवायचे आहे. कारण यावरूनच आता आपण पुढे पृथ्वीचे जे हीट झोन्स आहेत, ठीक आहे, पृथ्वीची जी उष्णता क्षेत्रे आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार आहे. हीट झोन्स ऑफ द अर्थ यांचा अभ्यास करणार आहे. जर तुम्हाला हीट झोन्स ऑफ द अर्थ समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला कर्क वृत्त म्हणजे काय, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे काय ते माहितीच पाहिजे, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, मकर वृत्त म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच पाहिजे, त्याच्यानंतर आर्क्टिक सर्कल म्हणजे काय, अँटार्क्टिक सर्कल म्हणजे काय, ते किती अक्षांशावर आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे, आणि त्यानंतर तुम्हाला हीट झोन्स ऑफ द अर्थ, पृथ्वीची उष्णता क्षेत्रे पद्धतशीरपणे समजून येतील. बघा, आता आपण पृथ्वीची जी उष्णता क्षेत्रे आहेत, हीट झोन्स ऑफ द अर्थ आहे, त्यांचा अभ्यास करणार आहे. पहिलाच कटिबंध आहे ज्याला म्हणतात उष्ण कटिबंध. बघा, कर्कवृत्तापासून, इथं मी तुम्हाला काढून दाखवतो 23° उत्तर अक्षांश, कर्कवृत्तापासून ते मकर वृत्तापर्यंत हा जो भाग असतो, ठीक आहे, कर्कवृत्तापासून तर मकर वृत्तापर्यंतचा जो भाग असतो इथं सूर्याची किरण सरळ पोहोचतात. आता इथं जर असा सूर्य असेल तर ही सूर्याची किरण इथं सरळ रेषेत पोहोचतात. मग त्यामुळे काय होतं, कर्कवृत्तापासून तर मकर वृत्ताचा जो भाग आहे त्या भागामध्ये जास्त प्रमाणात उष्णता प्राप्त होते, म्हणून या भागाला आपण उष्णता कटिबंध किंवा उष्ण कटिबंध असे म्हणतो, टॉरिड झोन असे म्हणतो. इंग्लिश मध्ये काय म्हणतो, टॉरिड झोन असे म्हणतो, उष्ण कटिबंध असे म्हणतो. कोणत्या क्षेत्राला, कर्कवृत्तापासून तर मकर वृत्तापर्यंतच्या क्षेत्राला आपण उष्ण कटिबंध म्हणतो, ठीक आहे. आता मित्रांनो, कर्कवृत्तापासून म्हणजेच 23° उत्तर अक्षांशापासून तर 66° उत्तर अक्षांशापर्यंतचा जो भाग आहे त्याला आपण समशीतोष्ण कटिबंध असे म्हणतो. त्याचप्रमाणे दक्षिणेला जर आपण बघितलं तर मकर वृत्तापासून म्हणजेच 23° दक्षिण अक्षांशापासून ते 66° दक्षिण अक्षवृत्तापर्यंत जो भाग आहे त्याला आपण समशीतोष्ण कटिबंध असे म्हणतो. मग याला आपण समशीतोष्ण कटिबंध का म्हणतो, कारण इथं सूर्याची किरण तिरपी पोहोचतात. आता सूर्याची किरण जर तिरपी पोहोचली तर इथं उष्णता कमी प्रमाणात प्राप्त होते. जर उष्णता कमी प्रमाणात प्राप्त होत असेल तर मग आता इथं उष्णता मिळेल का त्याला, नाही. म्हणून हा भाग आपल्याला उष्ण, थोडेफार उष्णताही भेटते आणि थोडेफार शीतही असतो, म्हणून याला समशीतोष्ण टेम्परेट झोन असे म्हणतात. कोणत्या भागाला, बघा इथं मी भाग हा इथं शेडेड केलेला आहे, ठीक आहे, याला म्हणतात समशीतोष्ण कटिबंध, ठीक आहे. हा जो भाग आहे इथं बघा, याला आपण म्हणतो समशीतोष्ण कटिबंध, कर्कवृत्तापासून तर आर्क्टिक वृत्तापर्यंतचा आणि मकर वृत्तापासून अंटार्क्टिक वृत्तापर्यंतचा जो भाग आहे त्याला आपण समशीतोष्ण कटिबंध असे म्हणतो. आता त्याच्यानंतरचा जो भाग आहे म्हणजे 66° उत्तर अक्षांशापासून ते उत्तर ध्रुवापर्यंत आणि 66° दक्षिण अक्षांशापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत, बघा हा जो भाग आहे, ठीक आहे, इथं सूर्याची किरण पोहोचतच नाही, इथं सूर्याची किरण पोहोचतच नाही, म्हणून काय होतो, इथं नेहमी बर्फच पडलेला असतो. मग जर बर्फ असेल तर बर्फ कसा असतो, थंडागार असतो,
आणि म्हणून हा जो भाग आहे याला शीतकटिबंध असे म्हणतात. कोणता कटिबंध म्हणतात? शीतकटिबंध फ्रिजिड झोन असे म्हणतात. अशा प्रकारे ग्लोब वरती आपण उष्णकटिबंधाचं क्षेत्र कोणतं आहे, समशीतोष्ण कटिबंधाचं क्षेत्र कोणतं आहे आणि शीतकटिबंधाचं क्षेत्र कोणतं आहे याची वाटणी करू शकतो. अक्षवृत्तांचा अभ्यास झाल्यानंतर आता आपल्याला रेखावृत्तांचा अभ्यास करायचा आहे. रेखावृत्त म्हणजे काय, रेखांश म्हणजे काय, व्हाट आर दी लॉन्गिट्यूड्स. तर लक्षात असू द्या की रेखावृत्तांचं जे अंशामधील अंतर असते त्यालाच रेखांश असे म्हणतात. आता सर्वप्रथम आपण रेखावृत्त कशाला म्हणायचं ते समजून घेऊया. बघा, उत्तर ध्रुवाला दक्षिण ध्रुवाशी जोडणारे जे अर्धवृत्त असतात, बघा उत्तर ध्रुवाला दक्षिण ध्रुवाशी जोडणारे जे अर्धवृत्त असतात त्यांना रेखावृत्त असे म्हणतात. बघा मी इथं काढून दाखवतो तुम्हाला, यांना रेखावृत्त असे म्हणतात. उत्तर ध्रुवाला दक्षिण ध्रुवाशी जोडणारे जे वृत्त आहेत त्यांना रेखावृत्त असे म्हणतात. बघा, ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे जाताना दोन रेखावृत्तांमधील अंतर वाढत जाते. आता एक बघा, इकडे उत्तर ध्रुवापासून जर हा ध्रुव दक्षिण ध्रुवाकडे जात आहे तर मध्यात तुम्हाला इथं आपलं शून्य अंश अक्षवृत्त दिसून येईल, ज्याला विषुववृत्त असे म्हणतात. काय म्हणतात? विषुववृत्त असे म्हणतात. आता या विषुववृत्ताजवळ हे जे रेखावृत्त असतात तर त्या दोन रेखावृत्तांमधील अंतर सर्वाधिक असते. मग किती अंतर असते हो हे सर्वाधिक अंतर म्हटलं तर ते अंतर असते 111.3 किलोमीटर. दोन रेखावृत्तांमधील जे सर्वाधिक अंतर असते ते विषुववृत्तावर असते आणि ते जे अंतर असते ते असते 111.3 किलोमीटर. ओके, आता हे जे शून्य अंश रेखावृत्त असते त्याला मुख्य रेखावृत्त असं म्हटले जाते. कारण हे जे शून्य अंश रेखावृत्त आहे ते आणि 180 अंश रेखावृत्त जे आहे ते दोन रेखावृत्त मिळून पृथ्वीला पूर्वी गोलार्ध आणि पश्चिमी गोलार्ध अशा दोन गोलार्धांमध्ये डिवाइड करते. कोणतं वृत्त? शून्य अंश रेखावृत्त. आणि याच्याच मागून तुम्हाला 180 अंश रेखावृत्त दिसून येईल. ते दोघं मिळून पृथ्वीला पूर्वी गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध अशा दोन भागांमध्ये डिवाइड करतात. आता हे जे शून्य अंश रेखावृत्त आहे त्यालाच मुख्य रेखावृत्त असे म्हणतात. आणि हे जे मुख्य रेखावृत्त काढलेलं आहे, हे जे काल्पनिक रेखावृत्त आहे, हे इंग्लंड मधील ग्रीनिच येथून गेलेलं आहे आणि त्यालाच मानक एमोत्तर प्राइम मेरेडियन किंवा मुख्य रेखावृत्त असं म्हटलं जाते. बघा, आता पृथ्वी जी आहे ती 4 मिनिटाला 1 डिग्री फिरते. आपले एकूण रेखावृत्त किती आहेत? तर पूर्वेला आहेत 180 आणि पश्चिमेला आहेत 180. एकूण जर केलं तर किती होतात? 360 रेखावृत्त. आणि पृथ्वी 24 तासाला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते. मग आता जर तुम्ही 360 रेखावृत्तांना 24 घंट्यांमध्ये डिवाइड केलं, ठीक आहे, 24 तासांमध्ये डिवाइड केलं तर मग 1 अंश म्हणजे किती मिनिटं होतील? तर 1 अंश म्हणजे 4 मिनिट होतात. मग बघा, आता विभिन्न देशांना वेळेचं निर्धारण करायचं होतं. मग पूर्ण जगामध्ये जर वेळेचं निर्धारण करायचं आहे तर त्यासाठी एका रेखावृत्ताला मुख्य रेखावृत्त असं मानलं गेलं पाहिजे. आणि म्हणून इंग्लंड मधील ग्रीनिच येथून जे रेखावृत्त जाते, जे शून्य अंश रेखावृत्त आहे, त्यालाच मुख्य रेखावृत्त असे म्हणतात. मग या मुख्य रेखावृत्ताच्या पूर्वेकडे 180 आणि पश्चिमेकडे 180 असे एकूण तुम्हाला 360 रेखावृत्त दिसून येतील. आता 180 अंश पूर्व रेखावृत्त आणि 180 अंश पश्चिम रेखावृत्त हे दोनही रेखावृत्त एकच आहेत, ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर इकडून पूर्वेकडे पश्चिमेकडून गेले तर 180 आणि पूर्वेकडून गेले तर 180, तर ते 180 पूर्व आणि 180 पश्चिम रेखावृत्त हे दोनही रेखावृत्त एकच रेखावृत्त आहेत, ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला रेखावृत्तांचा अभ्यास करता येते. आता या रेखावृत्तांचा अभ्यास करून, रेखांशाचा अभ्यास करून कशा प्रकारे वेळेचं निर्धारण केलं जाते आणि रेखांश आणि वेळेचा कशा प्रकारचा संबंध आहे त्याचा आपण अभ्यास करूया. तर रेखांश आणि वेळ, लॉन्गिट्यूड्स अँड टाइम. मित्रांनो, आपली जी पृथ्वी आहे ती कशी आहे? ती आहे पप्पू. पप्पू म्हणजे काय हो? तर आपली पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. आता आपली पृथ्वी जर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असेल तर ग्रीनिच जे मुख्य रेखावृत्त आहे त्याच्या पूर्वेला वेळ ही ग्रीनिच पेक्षा पुढे असेल आणि पश्चिमेला ग्रीनिच पेक्षा वेळ ही मागे असेल. हे तुम्हाला माहितीच असायला हवं, ठीक आहे. मग आता आपल्याला वेळेचं निर्धारण कसं करतात ते समजून घ्यायचं आहे. बघा, आपली पृथ्वी जी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत आहे आणि ती आपल्या अक्षावर 24 तासाला 1 फेरी पूर्ण करत आहे. म्हणजे स्वतःभोवती फिरण्यासाठी पृथ्वी किती वेळ घेते? तर 24 तास घेते. मग ती स्वतःभोवती फिरत असताना एकूण जी रेखावृत्ते आहेत ती किती आहेत? 360 रेखावृत्ते फिरत असते.
मग 24 तासाला 360 रेखा वृत्ते म्हणजे एका तासाला किती रेखा वृत्ते? तर लक्षात असू द्या, 24 तासाला जर 360 रेखा वृत्ते असतील तर एका तासाला 15 रेखा वृत्ते फिरते, आणि जर एका तासाला म्हणजे 60 मिनिटाला 15 रेखा वृत्ते फिरत असेल तर ही जी आपली पृथ्वी आहे ती 4 मिनिटाला 1 रेखा वृत्त फिरत असते। आता लक्षात असू द्या की आपल्या भारताचं जे काही मुख्य रेखा वृत्त आहे ते आहे 82.5 अंश पूर्वी रेखा वृत्त। आता हे का ठरवलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो। बघा, आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर अरुणाचल प्रदेश मध्ये जर सूर्य उगवला तर 2 तास उशिरा तो सूर्य आपल्याला गुजरात मध्ये दिसून येतो। असं का हो? तर आपल्या भारताचं जे रेखावृत्तीय अंतर आहे ते आहे 29 रेखावृत्ते। किती? 29, जवळजवळ 29, किंवा आपण याला 30 पकडू, ठीक आहे, 30 रेखावृत्ते। ओके, मग जर आता पृथ्वी 4 मिनिटाला 1 रेखावृत्त फिरते तर ती 30 मिनिटाला 30 रेखावृत्तांना किती मिनिटं लागतील? तर ऑफकोर्स 120 मिनिटं लागतात। याचा अर्थ तुम्हाला 2 तास उशिरा अरुणाचल प्रदेश मधील जो सूर्य आहे तो 2 तास उशिरा गुजरात मध्ये दिसून येतो। मग अशा वेळेस तुम्हाला आपल्या देशाचा एक स्टँडर्ड टाइम ठरवावा लागेल, ठीक आहे, 2 तास उशीर होत आहे ना, त्यामुळे तुम्हाला एक स्टँडर्ड टाइम जो की प्राइम मेरिडियन जिथून जाते भारतामधून तो आहे 82.5 अंश पूर्वी रेखावृत्तावरचा टाइम, याला आपण आपला मानक वेळ किंवा मुख्य जो वेळ आहे तो मानतो। जी काही 82.5 अंश रेखावृत्त भारतातून जाते तिथलचा जो वेळ असतो त्या वेळेला स्टँडर्ड टाइम, भारताचा स्टँडर्ड टाइम असं मानलं जाते। आता आपण ग्रीनिच पासून 82.5 अंश पूर्वी रेखावृत्तावर आहोत, 82.5 अंश पूर्वी रेखावृत्तावर। म्हणून एक गोष्ट लक्षात घ्यायची की समजा ग्रीनिच मध्ये लंडन मध्ये जर दुपारचे 2 वाजलेले असतील तर मग भारतात तेव्हा किती वाजलेले असतील? आपण ग्रीनिचच्या कुठे आहोत? पूर्वेकडे आहोत। पृथ्वी कशी फिरते? तर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते। मग अशा वेळेस आपला जो वेळ असतो तो ग्रीनिच पेक्षा पुढे असतो, म्हणजे जर ग्रीनिचला दुपारचे 2 वाजले असतील तर तेव्हा आपल्या भारतामध्ये किती वाजलेले असतील? तेव्हा आपल्या भारतामध्ये जवळजवळ 7:30 वाजलेले असतील, म्हणजे आपण ग्रीनिचच्या वेळेपेक्षा 5.5 तास पुढे आहोत, ठीक आहे, कारण आपण पूर्वेला आहोत। तेच जर 82.5 अंश पश्चिम रेखावृत्त असतं तर 5.5 तास मागे तो वेळ असता, पण आपण पूर्वेला आहोत म्हणून आपण पुढे आहोत, ही गोष्ट तुमच्या लक्षात असू द्या। तर अशा प्रकारे आपण अक्षवृत्त आणि रेखावृत्तांचा अभ्यास केला आहे। अक्षवृत्तांच्या माध्यमातून पृथ्वीवरील जे काही हीट झोन्स आहेत, उष्णता क्षेत्रे आहेत, ते कशा प्रकारे विभाजित केलेली आहेत त्यांचा सुद्धा आपण अभ्यास केला। त्यानंतर आपण रेखावृत्तांचा अभ्यास केला, रेखावृत्त आणि वेळ याचा संबंध कसा आहे याचा सुद्धा अभ्यास केला। मित्रहो, आपण आपले जे काही नोट्स आहेत त्या टेलिग्रामवर कुरुक्षेत्र बाय आरडीसर म्हणून चॅनल आहे तिथं पाठवत असतो, म्हणून तुम्ही टेलिग्रामवरील कुरुक्षेत्र बाय आरडीसर हे चॅनल जॉईन करा। लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी ऑलरेडी देत आहे।